ब्रह्मपुरी विधानसभा चुनाव में काफी कांटे की टक्कर चल रही है, जहां आज महायुति के उम्मीदवार कृष्णा सहारे ने सावली तहसील के अनेक गांव में प्रचार अभियान चलाया। इस मौके पर सीटीवी प्रतिनिधि प्रवीण गेडाम ने जब उनसे बातचीत की तो उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। चंद्रपुर जिले के अंतर्गत आने वाली 6 विधानसभा सीटों पर कहीं पर सीधी टक्कर तो कहीं त्रिकोणीय संघर्ष देखने को मिल रहा है, जहां मुख्यतः महायुति गठबंधन तथा महाविकास आघाड़ी के उम्मीदवारों के बीच में संघर्ष दिखाई दे रहा है। और वहीं कुछ स्थानों पर विभिन्न राजनीतिक पार्टियों के साथ निर्दलीय उम्मीदवार भी कड़ी टक्कर दे रहे हैं। वहीं ब्रह्मपुरी विधानसभा के लिए महायुति गठबंधन की ओर से इस चुनाव में अपना भाग्य आजमाने वाले भाजपा के कृष्णलाल सहारे ने सावली तहसील के अनेक गाँव में प्रचार किया। इस मौके पर बड़ी संख्या में महायुति गठबंधन के पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। इस दौरान सीटीवी के प्रतिनिधि प्रवीण गेडाम ने उनसे कुछ मुद्दों पर बातचीत की। तो आइए सुनते हैं प्रवीण गेडाम द्वारा ली गई मुलाकात में महायुति के उम्मीदवार कृष्ण सहारे ने क्या कहा। माझ्या सोबत आहे ब्रह्मपुर निर्वाचन क्षेत्राचे भावी आमदार कृष्ण सहारे साहेब। आपण राजकारणात दांडगा अनुभव आहे, मात्र आपण आमदारकीसाठी कुंभी या समर्थनात आपण काम करलेलं आहे। इथले रस्ते खड्ड्यात रस्ता, एक रस्त्यात खड्डे अशा प्रकारची स्थिती आहे, ते व्यवस्थित करण्यासाठी, ते गुळगुळीत करण्यासाठी माझा पहिला प्राधान्य राहील। दुसरा प्राधान्य इथला जो युवक वर्ग आहे, युवक वर्गांना रोजगार देण्याच्या दृष्टीनं, कारण आत्तापर्यंत युवकांना रोजगार प्राप्त झालेला नाही, कारण आत्तापर्यंतचे आमदार जवळपास 15-20 वर्षापासून 25 वर्षापासून ते राजकीय क्षेत्रात आहेत, म्हणून त्यांनी युवकांसाठी काही केलं नाही। माझा विजन असेल की युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीनं प्रत्येक ठिकाणी MIDC ची निर्मिती करण्याकरिता मी प्रयत्न करणार आहे। शेतकरी शेतमजूर जे लोक आहेत त्यांना न्याय देण्यासाठी 24 घंटे सेवा ही माझी तत्पर राहणार आहे, कारण मी त्या सर्वसामान्य कुटुंबातला असल्यामुळं आणि माझं कर्तव्य आहे की सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देणं हे माझी पहिली प्राधान्य राहील। भाऊ, तुमच्या विरोधात एक बल्लाढ्य 10 वर्षापासून आमदार आहेत, विजय 1 वर्ष आहे, यांना आपण शय देण्यासाठी तुमची रणनीती काय आहे? माझ्या विरोधात बल्लाढ्य आहे असं मी समजत नाही, कारण ते धनाने जरी बल्लाढ्य असले तरी माझ्याकडं श्रमशक्ती आहे, जनशक्ती आहे, आणि त्या दृष्टीनं ही जी शक्ती आहे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे। मी ते बल्लाढ्य असं मानत नाही। आशीर्वाद सावली चंद्रपूर।